पार्टीमध्ये यावेळी चुरस वाढलेली दिसते. इथल्या नेत्यांनी कुणाच्या विजयाचे दावे केले आहेत आपण बघूयात. आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. गेल्या 20 वर्षापासूनचा आमचा हा परिपाठ आहे. आम्ही ज्या शाळेत गेलो ती शाळा जाती धर्माची नव्हती, तर शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्याची होती. आणि त्याच्यात आम्ही परिपूर्ण 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कुळवर. 116 वेळा काल एक रक्तदान केलं. काल रक्तदान करून मतदानाला आता आलो आहे. पवित्र जसं केलेलं रक्तदान तर कोणत्या जाती धर्माला कोणत्या गावाला जाते माहीत नाही राहत, तसंच पवित्र मतदानसुद्धा एक चांगल्या अन्नदात्याला जिवंत ठेवण्याचं काम करेल अशी मोठी आशा आहे. आमच्या मैदान आमचे देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच मैदान जिंकतील, कारण हा मतदान आमचे देशाकरिता आहे. मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करीत आहे आणि देशाचे हिता करीत आहे, तर मैदान तर मोदीजीच जिंकतील त्याच्यामध्ये काही शंका. आज सर्वधर्म समभाव हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही मतदान केलेलं आहे. ही जी निवडणूक आहे ही अमरावती जिल्ह्यासाठी एकदम महत्त्वाची निवडणूक आहे आणि एकीकडे जनशक्ती आणि दुसरीकडे धनशक्ती अशी ही निवडणूक आमची झालेली आहे. एकीकडे आमचा साधा सुद्धा शेतकरी पुत्र इथे उभा आहे आणि दुसरीकडे ज्यांनी आम्हाला आम्ही त्यांना निवडून दिलं मागच्या वेळेला आणि ज्यांनी धोका केला जे गद्दार आहेत ते उभे आहेत. यावेळेला अमरावती जिल्हा महाविकास आघाडीचा उमेदवार नक्कीच निवडून देतो आहे असं मी बिलकुल कॉन्फिडेंटली सांगू शकतो.